पुणे महापालिकेत 11 गावे समाविष्ट करून वर्ष उलटले, मात्र अद्यापर्यंत मूलभूत गरज असणाऱ्या पाण्याची समस्या सुद्धा या गावामधील सुटली नाही. या समाविष्ट गावांचा विकास कधी होणार असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुणे महापालिकेत आंदोलन केलंय. या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवलाय. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अद्यापही सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे आज समाविष्ट झालेल्या गावातील गावकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेत जोरदार आंदोलन केलंय. या गावातील समस्यांचा पाढा आज आंदोलनादरम्यान गावकऱ्यांनी वाचलाय. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने सेवा सुविधा द्याव्यात अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली आहे. खरं तर आता ऑक्टोबर महिना उजाडलेला आहे, ही कामं सुरू झाली पाहिजे होती, व्हायला पाहिजे होती, उद्यापासून यांनी या वर्क ऑर्डर दिल्या पाहिजेत. आता पालिकेचा डाटा सुद्धा करप्ट केलेला आहे, त्याच्यामुळे नक्की त्यांचं काय गोंधळ चालू आहे त्यांनाच माहिती. परंतु तुमच्या भ्रष्टाचारापाई पुणेकरांना शिक्षा का? तुमच्या भ्रष्टकारभारामुळे पुणेकरांना वेठीस का धरता? या 11 गावातल्या नागरिकांना वेठीस का धरता? हा आमचा प्रश्न आहे त्यांना. म्हणजे या ठिकाणी कामं त्वरित चालू झाली पाहिजेत. ती कशी करायची हे भाजप सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाने ठरवावं, परंतु आता लोकांच्या संयमाचा अंत बघू नये. दरम्यान काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. विषय एक वर्षापूर्वी 11 गावं ज्यावेळेला समावेश केली होती त्यावेळेला त्याचा हेतू त्या गावांचा विकास करण्याचा नव्हता, हे आज एक वर्षानंतर लक्षात येतं. कारण त्या गावामध्ये नागरी सुविधाचा सगळा बोलबट्टा वाज झालेला आहे. तिथं लाईट नाही, पाणी नाही, रस्ते नाही, वीज नाही, या सगळ्या गोष्टी तातडीने त्यावेळेला उपाययोजना करायला पाहिजे होती. टॅक्सीज गोळा करायला एक नंबरप्रमाणे राहतात, पण सुविधा द्यायला राहत नाही. ज्यावेळेला तुमच्याकडे निवडणुका येणार आहेत म्हणून तुम्ही ते गावं घ्यायची, आणि ज्यावेळेला त्याचा आपल्याला निकाल मिळत नाही म्हटलं की त्या गावांकडे दुर्लक्ष करते. अशा पद्धतीच्या भाजपचा आम्ही निषेध करतो.